सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला थंबनेलवरून टायटलवरून समजलंच असेल की आज काय आहे. आणि मी बघू शकता किती छान दिसते पूर्ण लुक दाखव. हे बघा, मी होळीसाठी आज आमचं शूट आहे. सो तुम्ही बघा, मी काहीच शूट नाही केलं, मेकअप नाही शूट केलं, आलो कसं काही शूट नाही केलं. फक्त ऋतिकने आम्हाला लेट केलं म्हणून थोडंसं लेट झालं, पण फायनली आलो आम्ही. किती छान दिसते. सो बघू आता पुढे काय काय होतं ते बघा. नवीन कुर्ता आणलाय ऋतिकने माकळीसाठी. बघा किती जा, 100 रुपये 150 माहिताचा कप्पा नाही तो. बघा मी पण आलाय, चाललाय आंघोळ घातलेली आहे 14 Pro Max ला. दिसत नाही, बोलत नाही, दिसत नाही. आता दिसत सुपारी, हे बघ सुपारी, हे बघ माझ्या कवर मध्ये झालं. बघू आता मस्त. चलो लेट्स गो. आता आम्ही रोल्स बनवतो. रोल्स बघा, मनीष बिचारा त्यांच्या पाठीपाठी फिरतोय रील काढायला. आता रील, आता यांची रील चालू राहील. हे गाईज, आता थोडंसं आमचे दोनच रील्स पोस्ट करून झाले, तर आधी याला माकवायचं ठरलंय. आणि थोडं थोडं काही काही आम्हाला व्हिडिओज आणि सॉन्ग घ्यायसाठी व्लॉग शूट करायला थोडं जमत नाही आहे. नाटक नको करू, थांब ना. हा तर त्याच्यासाठी ना म्हणून फोनमध्ये जास्त काही दाखवता येत नाही. तर आता बघा याला कसं माकवतो मी. बघा विचारा ऋतिकला कसं नवीना शर्ट विचारा ऋतिकने घेतला आज आणि यशोने माकला. यशोने पैसे पाठवलेले म्हणा 150 रुपये. 150 रुपये का मिले है मी बाय. आपको लेना है तो मेरे को कॉन्टैक्ट करो. कॉन्टैक्ट सगळा आत मध्ये गेला तो सबका फॉर ऑर्डर. कॉन्टैक्ट डीएम्स फॉर ऑर्डर. आता याच्या तोंडावर टाकू आपण. आता याच्यानंतर किती पण मारे इन्शन घेऊ नका. आता मी बाय. यो पण माकला. बस 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 बघा 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 बस 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 बस. पिंक कलर आम्ही येलो ग्रीन वगैरे ब्लू कलर नाही आणले, कारण की ते लावल्यानंतर काळा काळा दिसतात ना म्हणून. सो 1 2 दोन टाइम करते, म्हणजे एकदा पिंकच टाकते, एकदा पिंकच टाकते, एकदा रेडच टाकते. ठीक आहे. ए ये दिसते का? पुढे 1 2 3 स्टार्ट. तोंडात जाईल. 1 2 3 स्टार्ट. लागलं एकदा शी. आता बघा माझा पण टाइम येईल नेक्स्ट व्हिडिओ. थोडस याच नाक साफ करतो आम्ही. काला करते का ते कॉम्पॅक्ट बिम्पॅक्ट लाव ना त्याच्याने थोडी होत. अगं डोळ्यात लागल सोनू. बंद केले त्यांनी डोळे. असू दे, पण व्यवस्थित साफ कर बैलाला. असं नाही का राडा त्याने घटात केला या राडा.
तुम्ही काय बोलणार यांच्याबद्दल रील काढायला आले? हास रे राजू हास. आता थोडीशी विटामिन कमी झाले, माझी तब्येत जरा बिडिंग झाले. ते 15 रुपये विमाला आणून काय. मी तुमच्यातली नाहीये, तुमच्या बेरात्री मधली नाहीये. बेरात्री शब्द उच्चारले गाळले ते गाळले गाळले काय बघू शकाल. माझा तोंड असा काळा तोंड त्याला लाल केलाय जसा का मारका बैल. अमनाचा चालता बस मम्मी बघ अशी स्वच्छता चालली चेहऱ्याची. ते शुक्र टाकायचं काम चालू. डोळ्यात गेला अग बस. सांगतोय तो बघा कसे डोळ्यात टाकून आता स्वतः साफ करते. येणार गोल ऋतिक शिवाय ढमा कदा का ढमा ढमा. तुम्ही मोबाईल लावलेला ना बॅट कार्ड लावलेलं पण बघितलं का साईडला ते लोक मेचड मेच मेकोड मेक विचार चालू एकदम भारी वाटतंय बघा. मनीष गोरा आहे तर मग किती भारी चमकतोय. अजून लावायचं यांची व्हिडिओ काढून टाकू आपण. खाताय मारिओ कोण होती जी कलर लावणार मे लगाण्याचा पहिला दुसरा कोण कलर लगाय ते रोको. इंडिया पाकिस्तान सारखे चट्टे लावले. तू बंद केलं होतं का मध्ये बघू. लव्ह यू जिंदगी पाखरू हा बघू शकाल तुम्ही कमसे कम 10 दिवसात. तुम्ही काल आणि आज निघल्या बाहेर बनवतच नाही. कानात कुत्र मुतून गेले. सिंदूर नाही भरायला सांगितलं तुला. काय पण नको गजमुकम दोन वडा पाव. सो गाइस अजून पुढे काय होत अजून मस्ती दाखवू. मग मारी का चापटीत मारून झोपेल रील काढते. Thank you.
काय पाहिजे बाईचं काही संपत नाही आहे नुसते नकरे नुसते नकरे 1770 टेक घेईल ना आपलं नाव घेईल तिचं काय कामच नाही. सो गाईज आता आमचं तिथे शूट झालं आणि आता आम्ही इथे थोडंसं शूट करतोय आणि इथला जो नेचर दाखव आणि इथे किती छान वाटते ते पण दाखव. आता सनसेट होईल सो गाईज तुम्हाला मला माहिती तुम्हाला मी दिसते किंवा नाही दिसत आहे आणि म्हणजे मी डायरेक्ट विसरलेलीच का व्लॉग करायचे आणि जेव्हा मला आठवण येत होतं त्या टायमाला असं झालं का मी व्लॉग नाही शूट करायला जमलं मला. कारण की मी तुम्हाला सगळं सांगते लास्ट पार्ट जो कोणता आम्ही तिथलाच शूट केला असेल तिथून आम्ही निघाल्यानंतर पिझ्झा घातला डॉमिनोजमधून डॉमिनोजला गेलो आम्ही मस्तपैकी आणि तिथे पप्पा आम्हाला न्यायला आले आणि मग आम्ही तिथून घरी आलो त्यामुळे केली आणि थोडंसं रील्स वगैरे पोस्ट केले आणि आता पप्पा येत आहेत. मम्मीची पण तब्येत थोडी डाऊन झाली आहे. मम्मीला पण जरा बरं वाटत नाही आहे म्हणजे अशक्तपणा वगैरे तर सॉरी म्हणून मग मम्मीने मला सांगितलं की ना आज तू टमाट्याची चटणी बनव. बाकी सगळं म्हणजे सगळेच मम्मीने बनवलेलं तर आता आपण टमाट्याची चटणी बनवूया. जेवण वगैरे झालंय आता जेवण मी वाढते आणि घेते. मी चैन जरा घातली नाही तर कसं वाटतंय सवय नाही आहे ना म्हणून आता मस्त मॉइश्चरायझर वगैरे लावलंय मी स्किन केअरसाठी आणि बघू शकता भात सुद्धा हटतोय. तर आता आपण बघा माझं चेहरा किती चमकतंय. दीड वाजलेत रात्रीचे आणि आत्ता माझं काम सगळं आवरलंय आणि मी फेस वॉश वगैरे केला आत्ता छानपैकी आणि हा बघा हा अजून खातोच मांडणी वगैरे घासून झाली सगळं झालं तरी पण व्हायला भूक लागते. आता सकाळी उठून सगळ्यात अगोदर मला काम असेल ते म्हणजे याला टोमॅटो आणायला जाईल मी आणि मी व्हिडिओ इथेच ॲड करते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच व्हिडिओसुद्धा तुम्हाला नवीन बघायला भेटेल. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर असेच कंटिन्यू राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.